गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज काय बघायचं की नवोदय गणित मधील स्वाध्याय क्रमांक 1.3 बघायचा आहे आपल्याला. हा 1.2 आणि 1.3 या अगोदर आपण बघितलेला, तो आपल्याला या व्हिडिओच्या वरती काय बटन असेल त्याच्यावर तुम्हाला बघता येईल परत आणि चांगल्या पद्धतीने त्याचा सराव करता येईल. बघा आता स्वाध्याय आपल्याला 1.3 मध्ये काय बघायचं आहे की आपल्याला शतकस्थानी, पहिला प्रश्न दिला की शतकस्थानी 7 असणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये कोणती. मग एकंदर शतक तुम्हाला माहित आहे तर प्रत्येकाच्या शतकस्थानी 7 आहेत की नाही बघा दिलेल्या पर्यायामध्ये आहे की नाही. म्हणजे आता फक्त या दिलेल्या अंकापैकी, दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती एवढंच बघायचं आपण. आणि हे बघत असताना त्याच्या डाव्या बाजूला ज्याचा सर्वात मोठा अंक आहे का ती संख्या सगळ्यात मोठी असते. जसं याच्या डाव्या बाजूला पहिली संख्या कोणती आहे, एक, इथं कोणती आहे, इथं पण कोणती आहे, इथं कोणती आहे, मग सर्वात मोठी कोणती आहे, म्हणजे 61,740 आहे, इथं 18,000, इथे 19,000, इथं 12,000, मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, कळलं का? अतिशय सोपं आहे, अतिशय काही सेकंद मध्ये तुम्हाला याचं उत्तर काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा की या दिलेल्या अंकापासून 3, 5, 7, 9, 0 या अंकापासून बनणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या याच्यामधील आपला फरक काढायचा. मग सर्वात मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला माहिती काय करत असतो आपण, दिलेल्या अंकाचा उतरता क्रम लावायचा. बघ सर्वात मोठा अंक आपण अगोदर घेऊ, त्याच्यानंतर 7, 5, 3 आणि 0 यामध्ये ही झाली सर्वात मोठी संख्या. ही कोणती झाली? सर्वात मोठी. आता लहान अंक करत असताना याला उलट घ्यायचं, पण शून्य अगोदर लिहित नाही आपण काय करू, 3 घेऊ, नंतर 0, नंतर 5, 7 आणि 9. आता यांच्यामधील फरक काढायचा म्हणून आपण वजाबाकी करू. इथं 8 च्या 9 मध्ये किती येतील, इथं राहतील 2, इथं राहतील 4, इथं राहतील 6. जर आपण परत 8 घेतलं असे 12 झाले. ओके, आता 10 वजा 9 1, 12 वजा 7 5, 14 वजा 5 9, त्याच्यानंतर 6 आणि 7. बाकी उत्तर आलं 66,000. ही झाली सर्वात लहान संख्या, लहान संख्या. आणि हा झाला फरक कोणता, 66,951. समजलं? त्याच्यानंतर आता तिसरा प्रश्न आपल्याला 135 आणि 153 या संख्येतील 3 च्या स्थानिक किमतीतील फरक. स्थानिक किंमत म्हणजे काय? आता याची स्थानिक किंमत किती, 1 दशक. मग दशक स्थानिक म्हणून त्याला घ्यायचं 30. म्हणजे सरळ सरळ याच्या पुढे जेवढे अंक येतात तेवढे 0 द्यायचे, कळलं का? आता इथं 3 शेवटी आहेत म्हणून फक्त 3च घेऊ. याच्यातील फरक ते 30 वजा 3 उत्तर 27, म्हणजे किती फरक येतो, 27. सोपं आहे की नाही? त्याच्यानंतर इथं बघा 27,307 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमती फरक. इथं 2 7 आले, एक हे 7 येतं, एकच स्थानी येतं, एक हजार स्थानी, हजार स्थानी म्हणून त्याची किंमत किती असेल, 7,000. आणि फक्त एकच स्थानी म्हणून त्याची किंमत किती असेल, 7. इथं जर आपण माझं बाकी होती किती, 6,993. समजलं का? सोपं आहे अतिशय. त्याच्यानंतर बघा पहिल्या 10 विषम नैसर्गिक संख्याची बेरीज करायची आपल्याला. जेव्हा आपल्याला एकूण नैसर्गिक संख्याची आणि क्रमगत नैसर्गिक संख्याची बेरीज करायची असते, ते पण पहिल्या, तेव्हा आपण काय करायचं, एकूण संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे एकूण दिलेल्या किती संख्या आहेत आपल्याला, 10, म्हणून 10 चा वर्ग 100. त्या संख्या कोणकोणत्या मांडायची गरज नाही. समजलं का? ठीक आहे, ठेवून घ्या. ही बी च्या आधीची किंमत आहे. आधीची किंमत कोण आहे, ही बी च्या आधीची, म्हणजे बी नंतर येते, बरोबर. मग आधीची किंमत म्हणजे आधीची संख्या ही नंतरच्या येणाऱ्या संख्येपेक्षा कशी असते, एक ना लहान असते, कळलं का? समजा उदाहरणार्थ आपण तिला 1 घेऊ आणि नंतर येणारी कोणती आहे, 2. आपण जर या दोघांची वजाबा केली तर जर लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली तर वजा एक उत्तर येईल, आणि जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर धन एक उत्तर येईल. म्हणजे याचं येणार उत्तर, जर आपण या पद्धतीने घेतला तर वर्ष वजा 1 येईल आणि या पद्धतीने जर केलं तर खर्च धन 1 येईल, बरोबर. म्हणून याचं उत्तर येणार काय असेल, वजा 1 आणि धन 1. समजलं का? कारण अगोदर संख्या 1 ना लहान असते म्हणून वजा 1 उत्तर येईल, आणि नंतर त्या संख्येत जर आपण पहिली संख्या वजा केली तर धन 1 उत्तर येईल, कळलं? 7 वा प्रश्न काय की 7, 70 आणि 80 याच्यामध्ये सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आता 70 ते 80 याच्या दरम्यान मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आपण त्या लिहू अगोदर. कोणती आहे पहिली, 71.
त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर कोणती आहे, 75 नाही, 74 नाही, 76 नाही, 77 नाही, 78 नाही, 79 79 मूळ संख्या आहे का, आहे. आता याची बेरीज करू आपण, 9 3 12, 12 1 13, चला 1 8, 8 7 15, 15 7 22, किती उत्तर 223. ठीक आहे, लिहून घे.